राधानगरी धरणाच्या पायथ्याशी असणारा शाहूकालीन जलविद्युत प्रकल्प बंद करण्याचा घाट सुरू आहे. कमी वीज निर्मिती होत असल्याच्या कारणावरून या प्रकल्पाला महानिर्मितीच्या यादीतून काढून टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे या विरोधात राधानगरी तालुक्यातील शाहूप्रेमी जनता आणि वीज कंपनीकडील तांत्रिक कामगार युनियन एकवटले असून त्यांनी जुने सुस्थितीतील वीज निर्मिती केंद्र सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. राधानगरी इथं राजर्षी शाहूंच्या दूरदृष्टीतून राधानगरी धरण उभारलं. या धरणावर 30 डिसेंबर 1952 पासून 1.2 मेगावॅट वीज निर्मिती क्षमता असणारी 4 जनित्र इथं कार्यरत आहेत. 2011 साली याच धरणावर बीओटी तत्वावरील खासगी वीज निर्मिती केंद्र सुरू करण्यात आलं आणि तेव्हापासून या वीज निर्मिती केंद्राकडे पाणी सोडण्यास वरिष्ठांकडून दुर्लक्ष होऊ लागलं. त्यामुळे वीज निर्मिती कमी होऊ लागली. याच वीज निर्मिती केंद्रातील 1999 साली 15 दशलक्ष युनिटपेक्षा जादा वीज निर्मिती झाली होती. हा जलविद्युत प्रकल्पाला 1.2 मेगावॅट क्षमतेची 4 जनित्र असून कोल्हापूरच्या जनतेला पिण्यासाठी व शेतीसाठी लागणारा पाणी पुरवठा पूर्ण उन्हाळा म्हणजे पावसाळा पूर्ण वर्षासाठी अगदी व्यवस्थित चालू होता. 2011 ला बीओटी तत्वावर इथे एक मोठा पावरहाऊस आला आणि ह्या इंग्लंड मेड उत्कृष्ट चालणारा देशपातळीवर अनेक पुरस्कार मिळवणाऱ्या पावरहाऊसचं अचानक पाणी बंद करण्यात आलं. जे पाणी या पावरहाऊसला आत्तासुद्धा जे मिळतं या शाहूप्रेमी जनतेला शाहूंचं राजाराम महाराजांचं अस्मिता जपण्यासाठी केलेल्या आंदोलनातनं मिळतं आणि ते पाणी MDDL लेवल म्हणजे जो नवीन पावरहाऊसला पाणी खेचताच येत नाही ते पाणी देऊन हा पावरहाऊस चालू आहे. शाहूप्रेमी जनतेचं मागणं असं आहे की हा पावरहाऊस जतन करावा, याला नियमित किमान 200 क्युसेस पाणी द्यावं आणि आग्रहकराने ह्या पावरहाऊसला पाणी देण्यात यावं. महानिर्मितीच्या नावे 7/12 इथली 64 एकर स्थावर मालमत्ता आहे. बीओटी तत्वावरील खासगी वीज निर्मिती केंद्राची न्यूनतम पातळी 298 फूट आहे. 272 फुटापर्यंत मागील वर्षी उन्हाळ्यात खासगी वीज केंद्रातून वीज निर्मिती झाली आहे. मात्र कमी वीज निर्मिती होत असल्याच्या कारणावरून धरणाच्या पायथ्याशी असणारा शाहूकालीन जलविद्युत प्रकल्प बंद करण्याचा घाट सुरू आहे. या प्रकल्पाला महानिर्मितीच्या यादीतून काढून टाकल्याची माहिती मिळते. हे वीज केंद्र बंद केल्यास जवळजवळ 26 फूट म्हणजेच 1.5 TMC पाणी वीज वापराविना सोडावं लागणार आहे. पावसाळ्यात येणाऱ्या जादा पाण्याचं योग्य नियोजन केल्यास 2 दशलक्ष विजेची नवीन निर्मिती होऊ शकते. मधल्या काळात पाटबंधारे विभागाशी समन्वय साधून बीओटीचा करार सांभाळून 1 दशलक्ष युनिट वीज निर्मिती केली होती. असं असताना किरकोळ दुरुस्ती करून 4 युनिटद्वारे जवळपास 5 दशलक्ष युनिट वीज निर्मिती होऊ शकते. तरीही हे ऐतिहासिक वारसा असणारे वीज केंद्र बंद करण्याचा अट्टहास का असा प्रश्न उपस्थित होतोय. तसंच बीओटी पावरहाऊस निर्माण करून जे धरणाला सुरक्षिततेचा धोका आलेला आहे त्यावर शासनानं लक्ष द्यावं. 2-5 गेट बंद करून 16,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आलेला आहे. त्या जागेला फक्त 3200 क्युसेस पाण्याचा विसर्ग होईल. यदा कदाचित कधी अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली तर कोणतंही बचाव कार्य धरण क्षेत्रात उपलब्ध नाही. बीओटीचा पावरहाऊस म्हणून पूर्णपणे जिल्ह्याच्या असुरक्षतेला या प्रयोजनानं निमंत्रण दिल्याचा प्रकार झालेला आहे. याकडे बरीच आंदोलनं शाहूप्रेमी जनतेने राजनितीनं केली. याकडे शासनाची लोकप्रतिनिधींची अतिशय उदासीन प्रतिक्रिया आहे. या कामी माननीय माजी खासदार सदाशंकर मंडलिक यांनी चांगलं लक्ष दिलं होतं. त्या जोरावर आज अखेर याला थोडंफार पाणी मिळतं आणि हा पावरहाऊस चालू. खासगी पीओटी तत्वावरील वीज निर्मिती केंद्राला जादा पाणी सोडलं जातं, पण त्याचवेळी या शासकीय वीज निर्मिती केंद्राकडे दुर्लक्ष केल्यानं या केंद्राची निर्मिती कमी झाली आहे. वरिष्ठ पातळीवरून पाण्याबाबत आणि देखभाल दुरुस्तीबाबत योग्य सहकार्य मिळत नसतानाही स्थानिक पातळीवर आणि वीज संघटनेच्या प्रयत्नानं आजही वीज निर्मिती सुरू आहे. या वीज निर्मिती केंद्रातून होणारे उत्पन्न व्यवस्थापन घेत आहे, पण या वीज केंद्राच्या देखभालीबाबत मात्र काटकसर का केली जाते असा सवाल उपस्थित केला जातोय. या निर्मिती केंद्रामुळे महानिर्मिती कंपनीचा महसूल वाढणार आहे. तरीही हे वीज निर्मिती केंद्र बंद पाडण्याचा वरिष्ठांचा घाट कोणत्या कारणासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय. राधाने धरणाच्या पायथ्याशी शाहूकालीन जलविद्युत केंद्र आहे. हा या जलविद्युत केंद्राला 2011 पासून पाणी कमी करण्यात आले आहे. येथीलच बीओटी तत्वावरील खासगी जलविद्युत केंद्रास मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जात आहे, पण त्याचवेळी हा शाहूकालीन शासकीय जलविद्युत प्रकल्प आहे याकडे पाणी कमी प्रमाणात सोडलं जात आहे. त्यामुळं यातून वीज निर्मिती सुद्धा कमी होत आहे आणि आता महाजनको हा पॉवरहाऊस बंद करण्याच्या मार्गावर आहे, परंतु हा सुस्थितीतील पॉवरहाऊस बंद करू नये असे राधानगरी तालुक्यातील शाहूप्रेमी जनतेतून आता मागणी होत आहे. एस न्यूज साठी नामदेव कुसाळे.